टाइगर ग्रुप जळगाव शहर अध्यक्षपदी आमचे बंधू गौरव भाऊ उमक यांची सुयोग निवड झालेली आहे. त्यांना आज नियुक्तीपत्र करमाळ्यातील मुख्य ऑफिस मध्ये टाइगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते देण्यात येत आहे. भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कल्पेश भाऊ कोळी यांची देखील टायगर ग्रुपच्या धरंगा तालुका अध्यक्षपदी सन्माननीय पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते आज नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाऊंना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना विचारत घेऊन काम करा. आमचे बंधू दीपक भाऊ शिरसाट यांची देखील त्यांच्या समाज कार्यामुळे पाचोराच्या शहर अध्यक्षपदी सुयोग निवड झालेली आहे. सन्माननीय पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. सगळ्यांना विचारात घेऊन काम करा. अजय भाऊ बंधू टायगर ग्रुपचे धुळे जिल्हा सदस्य अजय भाऊ मराठे यांची शिंदखेडा तालुक्याच्या अध्यक्षपदी सन्माननीय पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते आज नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. विचारात घेऊन काम करा. तालुका अध्यक्षपदी गजानन भाऊ पाटील यांची देखील निवड झालेली आज भाऊंच्या हस्ते त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना विचारात घेऊन आणि नियमात काम करा. दुर्मिळ राहायचं नाही आपल्या जो किती भेट आपली काम खराब ना. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या अध्यक्षपदी आकाश भाऊ मालचे यांची देखील सुयोग निवड झालेली आहे. आकाश भाऊंना देखील खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी. ओके सगळ्यांना विचारात घेऊन अशा प्रकारे आज टायगर ग्रुप कर्मा ऑफिस येते. सन्माननीय पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरं बघायला गेलं तर टायगर ग्रुप ही एकमेव अशी संघटना आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आलेला तरुण देखील जर निष्ठेने काम करतो तरी तो तालुका अध्यक्ष अध्यक्ष पदांवरती पोहोचतो व नावारूपी येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणून आज सगळे तालुका अध्यक्ष आपल्या समोर आहेत. सगळे खानदेश विभागातील सदस्यांना माहिती आहे की हे आपल्या समोरच काम करत होते सदस्य म्हणून. आज त्यांच्या कामाची पोचपाव होती म्हणून त्यांना सर्वांना हे पद भेटलेली आहे. तरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. दोन शब्द भाऊंनी बोलावे अशी भाऊंना विनंती करतो. बोलतच नाही तुम्ही बोलतो. आज जळगाव भागातील बरेच जणांच्या पद निवडी झाल्या त्याबद्दल तुम्हाला सर्वांना
शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी तुमच्या हातून गोरगरिबांची आणि पीडित लोकांची व तुमच्या भागातील लोकांची अडचणी सोडवण्याची ताकद आई तुळजा भवानी देव अशी इच्छा व्यक्त करतो। आणि काम करत असताना चुकीच्या लोकांच्या संगतीला राहू नका। आपले जे लोक आहेत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वागण्याचा व्यायामाचा आणि नियमानी कायदा भंग न होणे किंवा पोलीस प्रशासन ह्या सगळ्यांना विचारात घेऊन कशा अडचणी प्रशासनाचे लोकांना ह्याला सोबतीला घेऊन कशा अडचणी सोडवतील त्या पद्धतीने सोडवा। आणि टाय ग्रुपचं काम एकच आहे की आमच्या हाताला हात धरा, तुम्हाला कोणाची पाय धरायची वेळ लागणार नाही। तर ह्याच पद्धतीने आपल्याला काम करायचंय। आपण एकदम महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर संघटना म्हणजे समाज कार्यात म्हणजे टाय ग्रुपचं नाव लौकिक झालेलं आहे। की तुम्ही आम्ही काम केल्यामुळं संघटनेचं नाव एवढं मोठं झालेलं आहे। तुम्ही जे कोरोनामध्ये काम केले, लोक एखाद्या पेशंटला हात लावत नव्हते, लांबूनच जात होते, त्या ठिकाणी आपले टाय ग्रुपच्या लोकांनी त्यांना मदतीचा हात, त्यांना काही अन्नदान केलं, गोळ्यांचे इंजेक्शन हे उपलब्ध करून दिले, बेड उपलब्ध करून दिले। तर ह्या सर्वांचे काम त्यानंतर इकडे महापूर आता चिपळूण कोल्हापूर साईडला त्यावेळेस पण तुमचे जळगाव जिल्ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त मदत म्हणजे जळगाव जिल्ह्यात त्या भागातून मिळाली। तर मी तुमचं सर्वांचं मनापासून आभारी करतो आणि असंच त्या ग्रुपच्या माध्यमातून चांगले काम करत राहा। निश्चित चांगले काम केले तर देवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतो आणि जे पीडित लोक असतील ते नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत असतात मागून। तर तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देऊ आणि असेच काम करत राहा। तालाजी भाऊ तू मागे वळो, हम तुम्हारे साथ है।